नगर महापालिकेमार्फत अमृत योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा सक्षमीकरण योजना आणि भुयारी गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी पक्षप्रवेश करणाऱ्यांचे स्वागत करतानाच नगर महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला. नगर महापालिकेमार्फत अमृत योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा सक्षमीकरण योजना आणि भुयारी गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक संजय लोंढे, कलावती शेळके आदींनी आपल्या समर्थकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मंत्री रामदास कदम, शिवसेना उपनेते ज्ञानेंद्र राठोड, आमदार नीलम गोऱ्हे, आमदार विजय औटी, महापौर सुरेखा कदम, जिल्हाप्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे, दिलीप सातपुते, भगवान फुलझोमदार आदी उपस्थित होते. प्रारंभी महापौर कदम यांनी महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा सादर केला. आणि आज अहमदनगर महानगरपालिकेच्या अमृत भुयारी गटार योजना आणि पाणी पुरवठा योजना याचा उद्घाटन ही उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे. तर गेल्या 40 वर्षाचा प्रश्न हा नगर शहराचा मागी लागलेला आहे. तर या गोष्टीचा आम्हालाही आनंद आहे की जो विश्वास माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आमच्यावर दाखवला व जी महापौर बनण्याची संधी आम्हाला दिली, तर त्यांचा विश्वास आज शिवसेनेने या ठिकाणी खरा करून दाखवलेला आहे. आणि आज या ठिकाणी मी उद्धवसाहेबांना सांगू इच्छिते की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये, तसंच अहमदनगर महानगरपालिकेमध्ये आज आपण जो हा मेळावा घेतला आहे शिवसेनेचा, तर याच्या माध्यमातून नक्की शिवसेनेची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही अशी मी आपल्याला ग्वाही देते. आणि या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छिते की गाजल्याशिवाय पर्याय नाही तलवारीच्या पाठीला, आणि शिवसेनाशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला. आणि आज या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिलं, तसंच आज संजू मामा कोतकर आणि वसंत भाऊ दुबे यांना मी या मेळाव्याच्या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनीही नगर शहर आणि जिल्ह्यातील शिवसेनेच्या ताकदीची माहिती दिली. या जिल्ह्याची ओळख साहेब आपल्याला माहित आहे का? हा जिल्हा सगळ्या सम्राटाचा जिल्हा, हा साखर सम्राट, ऊस उत्पादक, शिक्षण सम्राट, दूध सम्राट, सगळं सम्राट या नगर शहरामध्ये असून या नगर शहराचं नेतृत्व या नगर शहरामध्ये सगळ्यात जास्त शिवसैनिक कोणत्या पक्षामध्ये असतील तर ते शिवसेनेमध्ये. साहेब बाळासाहेबांची पुण्याई ही आपली पुण्याई, आणि म्हणून या ठिकाणी इतक्या मोठ्या पद्धतीने शिवसैनिक प्रत्येक तालुक्यातून आले. सगळ्या तालुका प्रमुख तालुक्याचा मी मनापासून आभार मानतो का या ठिकाणी आपण उपस्थित झाल्या. साहेब गेल्या 30 वर्षापासून या नगर शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये शिवसेना खरं अत्यंत स्वाभिमानाने उभी राहिलेली शिवसेना आहे. भाकरीपेक्षाही आम्हाला महत्वाचा असत तो स्वाभिमान आहे. एखाद्या वेळेला भाकर नाही भेटली तर चालत, परंतु स्वाभिमान शिवसेनेने कधी सोडलेला नाही. आणि म्हणून या ठिकाणी नगर शहरामध्ये ही ताकद शिवसेनेची आहे. शिवसेनेने या नगर शहराचा विकास केलेला आहे. नगर शहरामध्ये आपण पाहतो का राजकारण समाजकारण करत असताना प्रशासकीय यंत्रणेचा फार मोठा हस्तक्षेप होत असतो. प्रशासकीय यंत्रणा म्हणजे महसूल प्रशासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासकीय यंत्रणा, फार मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप या ठिकाणी होतो. गणपतीची मिरवणूक असून द्या, मोहरम असून द्या, नवरात्र दुर्गा महोत्सव असून द्या, या वर्षी या नगर शहरामध्ये फक्त 4 गणपतीची मिरवणूक निघाली. आणि बाकीच्या गोष्टी श्रीरामपूर मध्ये काय झालं, नगर शहरामध्ये काय झालं आपल्याला सगळ्यांना माहित. परंतु इतकंही असून नगर शहराने आणि तालुक्याने जिल्ह्याने हिंदुत्वाची कास कधी सोडली नाही, नेहमी राहिल्या त्या विचारावर अत्यंत चांगल्या पद्धतीचा या नगर शहराचा विकास कोणी केला असेल तर तो शिवसेनेने केला. पक्षप्रमुख ठाकरे यांनी नगर महापालिकेद्वारे शिवसेना चांगलं काम करीत असल्याचं सांगत येणाऱ्या निवडणुकीतही महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला. आज मला एका गोष्टीचा आनंद आहे की या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने 2 योजनांचा शुभारंभ झाला, एक भुयारी गटार योजना आणि अमृत पाणी योजना. महापौर तुम्हाला मी धन्यवाद देतोय, तुम्ही
आणि सगळ्यात की जनतेने जो आपल्यावरती विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला तुम्ही सार्थक ठरवत जनतेला जे पाहिजे आहे ते तुम्ही देतात म्हणून तुम्हाला खास जनतेच्या वतीने लाखात धन्यवाद देतो. आणि अशा योजना आणि असे सगळे माझे शिवसेनेचे नगरसेवक आणि महापौर बघितल्यानंतर महापालिका निवडणूक कधी येऊ मला प्रचाराला येण्याची गरज नाही. कारण तुम्ही सगळेजण मला कल्पना आहे की तुम्ही स्वतः सगळेजण प्रचार करणार आणि आज जेवढ्या मजबूतीने शिवसेनेचा शिवरायाचा हिंदुत्वाचा भगवा महापालिकेची फटकत आहे त्याच्याही दुप्पट जोमाने आणि मजबूतीने तुम्ही तो पुन्हा या मेळाव्या निमित्त पक्षप्रमुखांनी महापालिका निवडणुकीत रणशिंगा फुंकल्यानं शहरातील शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झालाय. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.